काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा करताच त्यास विरोध करणाऱ्यांना अजित पवार यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्यावरून राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे मोर्चा वळविला. अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटून त्याच्या खाली आता गप्प बसा असे लिहू का असा खोचक प्रश्न केलाय. यावेळी राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिव असतात, परंतु हवी तशी निवांत बैठक जुळून येत नसल्याने व्यंगचित्र काढत नाही. पण माझी व्यंगचित्रे भाषणातून बाहेर पडतात. मी व्यंगचित्रात चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असते. उपस्थितांच्या आग्रहाखातर राज ठाकरे यांनी अवघ्या एका मिनिटातच अजित पवार यांचे व्यंगचित्र या व्यंगचित्राखाली आता गप्प बसा असे लिहू का असा मिश्किल प्रश्नही केला. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून व हसून दाद दिली.